दूध उत्पादनातलं सातत्य टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांना काही वेळ भाकड ठेवणं गरजेचं असतं. भाकड काळातल्या व्यवस्थापनाचा परिणाम दूध उत्पादनावर झालेला दिसून येतो. या काळात कासेतलं दूध तयार करणाऱ्या पेशींना आराम मिळून त्याचं पुनरुज्जीवन होत असतं. नमस्कार, मी शमिका. काळजी पशुधनाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साधारणपणे एक गाय 300 दिवस दुधाचं उत्पादन देते. वर्षाला एक वासरू या संकल्पनेनुसार गाय ही 310 दिवस दुधाचं उत्पादन देते. शेवटचे 2 महिने हे भाकड काळाचे असतात आणि याच काळात गाय विण्यासाठीची तयारी करत असते. व्यायानंतरच्या दूध उत्पादनासाठी कासेतल्या पेशींची पुनर्रचना होत असते. बऱ्याचदा पशुपालक भाकड काळात गायीकडून उत्पादन मिळत नाही म्हणून दुर्लक्ष करत असतात. जनावरांचा भाकड काळ हा सर्वसाधारणपणे 60 दिवसांचा असतो. सुरुवातीचे 30 दिवस साधारणतः पोषणाचे असतात तर शेवटचे 30 दिवस हे प्रसूतीपूर्व आहार व्यवस्थापनाचे असतात. गाभण गाय वेळेत भाकड न केल्यास ती जास्त काळ दूध देत राहते, त्यामुळे गाय व्यायल्यानंतर लवकर माजाची लक्षण दाखवत नाहीत. गाय भाकड करताना 7व्या महिन्यापासून सगळ्यात आधी धार काढणं कमी करत नंतर 1 दिवसाआड धार काढावी. धार काढण्याची पूर्णपणे बंद करताना सळातून प्रतिजैवकाच्या ट्यूब सोडून त्यानंतर जनावराचं दूध काढू नये. 6व्या ते 7व्या महिन्यात गर्भाशयातल्या वासराची वाढ जोमान होत असते. या काळात गर्भातल्या वासराला पोषक घटक आवश्यक त्या प्रमाणात न मिळाल्यास वासराची वाढ खुंटते. शरीरातल्या सगळ्या आवश्यक घटक दुधाद्वारे बाहेर पडत असल्यानं बीतांना किंवा व्यायल्यानंतर जनावरांच्या शरीरात आवश्यक घटकांची कमतरता भासू लागते. भाकड जनावरांना कळपापासून वेगळं ठेवावं, त्यांना दररोज खरारा करावा, दिवसातून 2 ते 3 वेळेला मुबलक ताजं स्वच्छ पाणी पाजावं. भाकड गाय म्हशीला सर्वसाधारणपणे 12 ते 15 किलो हिरवा चारा, 8 ते 9 किलो सुका चारा आणि 1 ते 2 किलो खुराक द्यावा. एंड अँकर. विण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी राहिला असताना अशा गायींचं स्वतंत्र व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जनावरांच्या भाकड काळात गाय किंवा म्हशींना कोणत्याही पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय आजारांमध्ये घरगुती उपाय करू नये. यासोबतच आजच्या या काळजी पशुधनाची मध्ये ते थांबवत. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.